आणि आता एक नजर टाकूया महिला वर्ल्ड कपच्या इतिहासावर. महिलांचा वर्ल्ड कप हा पुरुषांच्या वर्ल्ड कप पेक्षा महिलांचा पहिला क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये 1973 साली घेण्यात आला. त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 1974 साली पुरुषांचा वर्ल्ड कप घ्यायला सुरुवात झाली. पहिला वर्ल्ड कप यजमान असलेल्या इंग्लंडने जिंकला. या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला हरवलं. 1973 सालापासून आतापर्यंत 5 देशांमध्ये 10 महिला वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले. त्यापैकी 3 वर्ल्ड कप भारतात खेळले गेले. महिला वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून आयोजनात काही आर्थिक अडचणी आल्या, पण 2005 नंतर दर 4 वर्षांनी महिला वर्ल्ड कपचं आयोजन केलं जातं. आतापर्यंतच्या महिला वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया टीमचं वर्चस्व राहिलंय. ऑस्ट्रेलियानं 10 वर्ल्ड कप पैकी 6 नावावर महिला वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. 1997 वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियानं डेन्मार्क विरुद्ध 3 लढ्यांच्या मोबदल्यात 412 अशी धावसंख्या उभारली. महिला वर्ल्ड कप मध्ये सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. 1997 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्ताननं ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वात कमी धावसंख्या 27 रन्स केल्या होत्या. महिला वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक रन्सचा विक्रम न्यूझीलंडच्या डेमी हॉकलेनने केला आहे. तिनं एका टुर्नामेंटमध्ये 1501 रन्स केले आहेत. भारतीय महिला टीम 1978 साली पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळली. 2005 साली टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली, पण त्यावेळी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत. आपल्या संपर्क साधलेला आहे आपण त्यांच्याशी. स्नेहलजी, आपण बघितलं तर अतिशय महत्त्वाची उत्सुकता असलेला आजचा हा दिवस आहे टीम इंडियासाठी, आणि तुम्ही त्या ठिकाणी खरं तर उपस्थित आहात. तिथला माहोल नेमका कसा आहे आणि एकूणच आपल्या टीमविषयी काय सांगाल? वेल, सध्या इथे डर्बीमध्ये पावसाळी माहोल आहे, कारण सकाळपासून पाऊस आहे, विकेट कव्हर्ड आहे, सगळीकडे ग्राउंडवर पाणी आहे. तर फार काही असं सेलिब्रेटरी माहोल नाहीये सध्या, पण लवकरच होईल असं आम्हाला सांगता येत आहेत. जसं पाऊस थांबेल हे ग्राउंड खूप लवकर ड्राय होईल आणि मॅच नक्कीच चालू होईल थोड्या वेळात, असं इथेही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतीये. ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स डर्बीमध्ये मॅच असल्यामुळे एक थोडाफार ऍडव्हान्टेज मिळेल, कारण त्यांनी 4 मॅच आतापर्यंत डर्बीला खेळले, 4ही जिंकलेले आहेत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच डर्बीला खेळते, त्यामुळे एक हलकासा होम ऍडव्हान्टेज इंडियाला मिळतोय. पण ऑस्ट्रेलिया खूपच स्ट्रॉंग टीम आहे, सो ऑस्ट्रेलियाला हरवायला आतापर्यंतच्या पेक्षा चांगला परफॉर्मन्स इंडियानी इंडियाला दाखवावा लागेल. बरोबर स्नेहलजी, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मातीतल्या 2 क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आपल्या पूनम राऊत ह्या दोघी आहेत आणि ह्या उत्तम क्रिकेटपटू आहेत, उत्तम बॅट्समन आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल? स्मृती आणि मी एकत्र बरेच वर्ष खेळलो, मी पण महाराष्ट्राकडनं खेळले बरेच वर्ष, त्यामुळे अगदी लहानापासून मोठी होईपर्यंत मी तिचं जर्नी बघितलंय. सांगली ची आहे ती आणि खूपच गौरव तिने मिळवलेला आहे इंडियासाठी. ऍट द एज ऑफ 17 तिने डेब्यू केला, 16 डेब्यू केला इंडियासाठी. त्यानंतर एक टेस्ट मॅच विन मध्ये तिचा हात आहे, अवे सिरीज ऑस्ट्रेलियामध्ये विन मध्ये तिचा हात आहे. पूनमनी खूपच कमबॅक केला आहे टीम मध्ये लास्ट एक सिरीज मध्ये आणि आल्यावर खूप चांगले रन्स मिळवले. लास्ट ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट जेव्हा लास्ट लीग मॅच मध्ये खेळलो तेव्हा ती वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट 100 करणारी पहिली महिला झाली. सो दोघं जण खूपच चांगले खेळतात, त्यामुळे एक खूप चांगला कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्राचं या इंडियन टीमच्या सक्सेस मध्ये. धन्यवाद ह्या संपूर्ण चर्चेबद्दल स्नेहलजी. ह्या होत्या माजी क्रिकेटपटू स्नेहल प्रधान, त्या लंडनवरून आपल्याशी चर्चा करत होत्या. खास टीम इंडियासाठी लेडीज स्पेशलच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.